डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना केंद्र सरकारनं ख्रिसमस भेट दिली आहे. कॅशलेस प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी आजपासून कौन बनेगा करोडपती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत डिजिटल पेमेंट करणाऱ्या 15,000 ग्राहकांना दररोज लकी ड्रॉद्वारे बक्षिसं देण्यात येणार आहेत. पुढचे 100 दिवस ही योजना सुरू राहील. आज दिल्ली इथे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेचा शुभारंभ केला. कॅशलेस पेमेंट करणाऱ्या 15,000 ग्राहकांना दररोज 1,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, तर आठवड्याला 7 विजेत्यांना 1,00,000 पर्यंतचं बक्षीस देण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनाही या योजनेअंतर्गत बक्षीस म्हणून 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.